भुसावळ शहरात 31 जुलैला 1.40 मिमी तर तालुक्यात 7.40 मिमी पाऊस झाला होता. या पावसानंतर तालुक्यात कुठेही पावसाची नोंद नाही. तब्बल 12 दिवस उलटून देखील 1 मिमी देखील पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा मान्सून अत्यंत कमकुवत आहे. ऑगस्टचे 12 दिवस उलटूनही पाऊस नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या दोन्ही महिन्यात शहरासह विभागात केवळ रिपरिप पावसाने हजेरी दिली. मात्र ऑगस्ट महिन्यात समाधान कारक पाऊस होईल असे संकेत हवामान विभागाने दिले होते. आता ऑगस्ट 12 दिवस उलटूनही तालुक्यात 1 मिमी देखील पाऊस नसल्याची स्थिती आहे. पावसाअभावी कापसाची उंची खुटल्याने तसेच उडीद आणि मूंग पिकाच्या ऐन शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने दांडी मारल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. आगामी 2 दिवसात पावसाने हजेरी लावल्यास पिकांची स्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे भिडल्या आहेत. सरासरी 35.5% भुसावळ तालुक्यात ऑगस्ट पर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 38.5% पाऊस झाला आहे. दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची सरासरी 60-70% होते. यंदा संपूर्ण पावसाळ्यातही 70% सरासरी गाठली जाईल किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पाऊस नसल्यामुळे आमच्या शेताचं भरपूर नुकसान होत आहे. पाण्याची अत्यंत गरज आहे. आपण काय काय लागवड केली होती? आम्ही सर्वच लागवड केली होती. उडीद कपाशी उडीद भैमुंग सोयाबीन वगैरे सर्व. पण पावसामुळे खूप पीक जळत आहे. पाऊस नसल्यामुळे पीक जळत आहे असं म्हणलं तुमचं. भुसावळ शहरातून 10 जुलै 2017 रोजी अमरनाथ यात्रेला एक जत्था रवाना झाला होता. ते दिनांक 21 जुलै 2017 रोजी शुक्रू परत आले. त्या निमित्ताने राण्यातल्या बम कॉलनीतील महादेव मंदिरात भंडाराचे आयोजन करण्यात आले. तसेच अमरनाथ यात्रेतील बर्फाचे शिवलिंगीचे देखावे या मंदिरात करण्यात आले. या संस्थेच्या वतीने जे भाविक अंबरनाथ येथे दर्शनाकरिता जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी त्यांच्या वतीने अमरनाथ सारखे बर्फाच्या शिवगुंडाचे दर्शन घडवण्यात आले. या देखाव्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी बघण्यास मिळाली. या देखाव्यासाठी श्री मुकेश परदेसी, शेखर कवचे, चंदू चव्हाण, जयेश सोनार, निलेश कोलते, योगेश फालक, संजय बराडे, आनंदा शिंदे, प्रशांत पाटील, प्रवीण जंगले, राहुल धांडे, महेश राऊत, बापू पाटील, जलाराम, वासुदेव बाविस्कर, सचिन सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. आम्ही 10-7-17 रोजी भुसावळ येथून 21 माणसांचा जत्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालो होतो आणि 21-7-17 रोजी पुन्हा इथे वापस आलो आणि सुखरूप आलो. त्यामुळे आम्ही सर्वजणांनी मिळून रानातला महादेव या ठिकाणी 13-7-17 रोजी भंडाराचे आयोजन केलेले असून आम्हाला फार आनंद होतो आहे की या ठिकाणी आम्ही सर्वजण सुखरूप आलो आणि हा आमचा भंडारा आणि हा कार्यक्रम व्यवस्थिशीर पार पडला. 12 ऑगस्ट 2017 रोजी भुसावळ येथे 3rd मॅरिट आर्ट्स कॉम्पॅक्ट गेम 2017 संपन्न झाला. त्यात वरणगाव येथे श्रीनाथ स्पोर्ट्स अकॅडमीचे 13 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तेथे खेळाडूंनी 7 गोल्ड, 3 सिल्वर व 3 ब्रॉन्झ पदक पटकावले व त्यांची गोवा येथे होत असलेल्या 3rd एशियन मार्शल आर्ट्स गेम 2017 साठी निवड झाली. तसेच केदार माळी व सुयोग चौधरी सर यांच्या बेस्ट ऑफिशियल इन्स्ट्रक्टर साठी हॉल ऑफ फेम अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सुयोग चौधरी सर यांना थायलंड येथून आलेले त्यांची डिग्री सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील बिअर बार आणि देशी दारूचे दुकान बंद झाल्यापासून गावोगावी खेडोपाडी अवैध देशी विदेशी दारू विक्रीला ऊत आला आहे. रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलखेडा येथे कायद्याचा खो देत वाशिम रिसोड रस्त्यालगत असलेल्या एका धाब्यावर राज रुसपने देशी विदेशी दारूची विक्री होत आहे. आसेगाव पेन येथे अवैध देशी दारू विक्रीसह वरली मटका राज रुपासने सुरू आहे. रस्त्यालगत एका घरामध्ये देशी दारूची विक्री होत आहे. घरामध्ये मद्यपियांची खास बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसा ढवळ्या अगदी रस्त्यालगत अवैध धंदे सुरू असताना पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. दारूबाई गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असताना पोलीस मात्र हप्ते घेऊन सर्वस्व अवैध धंद्याकडे डोळे झाक करीत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आसेगाव येथील महिलांनी संसार वाचवण्यासाठी सरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, पोलीस पाटील यांच्यासह पोलिसांना मदत मागितली. पोलिसांना हप्ते मिळत असल्याचा आरोप करत शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर अडकले.
टाकल्या. अवैध देशी दारू बंद करण्यासाठी निवेदन दिले. गावातील व बेलखेडा धाब्यावरील अवैध धंदे बंद झाल्यास स्त्रीव आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी निवेदनातून दिला आहे. दारूबंदी विभाग नशेत असल्यासारखे वागत असल्याचे ग्रामस्थांच्या मनात संताप पसरला आहे. जिल्हा प्रशासन कुचकामी ठरली का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पेण तालुका रसोड जिल्हा वाशिम या गावातील आहे. दारूबंदीसाठी मी माझा पूर्ण माया बहिणींना घेऊन कलेक्टर बॉक्समध्ये आलेलो आहे. मी यापूर्वी रिसोड पोल्युशनमध्ये आमच्या माझ्या बांधवांनी आतापर्यंत बरेच निवेदन दिले पण काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही, रिस्पॉन्स मिळाला नाही. म्हणून आम्ही दारूच्या पायी माझे आया बहिणींचे काही त्यांचे मालक गेलेले मुलं बाळं आरी गेले. आकडा आमच्या गावात मुलीला ज्या वयात शिक्षण घ्याय पाहिजे त्या वयामध्ये मुलं आता आकडे लावत आहेत आणि निवेदन द्यावं तर ते आमच्या हद्दीमध्ये बसत नाही, यात बसत नाही. तुम्ही इकडे निवेदन द्या, तिकडे निवेदन द्या, फक्त कागदोपत्री हेल्पटे आम्हाला आत्तापर्यंत मिळाले. म्हणून आम्ही आज निवेदन देण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो. त्यांनी आम्हाला समाधान केलेलं आहे आणि ॲक्शन घेऊ 15 ऑगस्टपर्यंत. अन्यथा आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा मार्गच नाही. दारूसाठीच कदरलो आम्ही. कसं मालक बी वारले, आता दोन मुलं आहेत, आता फितत घरात भांडे फेक हे फेक, आईले मारतात लेकर घराच्या बाहेर, याच्यामुळे कदरून गेलो. काहीतरी आमचा असं बंदोबस्त केलं तर फायदा होईल. पोलीसवाले काय म्हणतात? पोलीसवाले काय येतात हप्ते घेतात आणि जातात, चालूच राहते पहाट रोज संध्याकाळी पहाट दिवसा. तुमची मागणी काय? मागणी दारू बंद करायची. आम्हाला दुसरी मागणी काहीच नाही, दारू बंद करायची. आकडे बंद करायचे साहेब. एवढे लेकर दारू प्या लागले. दोन नातू आहेत, एक पोरग आहे. ते इथले जे दारू पिऊन भांडणं करायला लागले रोजच. मी म्हातारी बाई, हाणलं मारलं येते का सांगा. जिथलं काम केलं तिथला पैसा त्यातच चालला. माननीय पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक शिकारे साहेब यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे साहेब, एएसआय प्रकाश राठोड, हेड कॉन्स्टेबल राजेश ठाकूर, केशव नागरे, रघुनाथ जाधव, लक्ष्मण कटक, ओका अमोल अंबोरे, गजानन जाधव यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे संतोषी माता मंदिर गांधी चौक परिसरातील कन्हैयालाल लालचंद कल्याणी वय वर्ष यांचे कन्हैयालाल गॅस वेल्डिंग नावाचे दुकानात छापे मारले असता त्यांच्याकडे बेकायदेशीर कॅल्शियम कार्बाईड नावाचा जोडून स्फोटक पदार्थ, 3 पत्र्याचे ड्रम वजन 250 किलोग्रॅम, किंमत 20,000 रुपये ज्वलनशील स्फोटक पदार्थ असल्याची माहिती मिळाली. लोकांच्या वस्ती धोकादायक स्थितीत तसेच लोकांच्या जीवतास आणि सुरक्षितेस धोका निर्माण होईल या स्थितीत जवळ बाळगताना मिळून आलेल्या सदर प्रकरणात कलम 284-285 भाविंदनुसार पोलीस स्टेशन चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसोड येथे नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यार्थ काळी फित आंदोलन छेडले. राज्यामध्ये पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत, त्यासाठी राज्यामध्ये पालिका कर्मचारी संघटनेने आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 1 दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात काळी फित लावून कामकाज करण्यात आले. आंदोलनात मुख्य अधिकारी सुधाकर पांझडे, कर्मचारी संघटना अध्यक्ष माणिक भागवत यांच्यासह सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. नगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी 9 तारखेला सामूहिक रजा आंदोलन केले. यामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळाला आहे. त्यानंतर 10 तारखेला आणि 11 तारखेला काळे फित लावून सर्व कर्मचारी काम करत आहेत. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत, त्यासाठी 16 मागण्या शासन दरबारीचं निवेदन दिलेलं गेलेलं आहे. तर या कर्मचाऱ्याला सातव्यातून 1 जानेवारी 16 पासून लागावा ही मुख्य मागणी आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना संपूर्ण लागू करावी, सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी आणि अतिरिक्त भत्ता मिळावा, अशा अनेक मागण्या आहेत की ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. वाशिम जिल्ह्यातील मंगळपीर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या शेलू बाजार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालवल्याने एकच खळबळ उडाली. ओकारी व पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. विद्यार्थ्यांची तपासणी होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पालक, आदिवासी संघटना, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी शाळेला भेट दिली. आश्रमशाळेचे विदारक चित्र समोर आल्यामुळे शेलूर येथील शासकीय माध्यमिक आश्रम
विश्रामशाळा चिखली येथे शाळा योग्य नसल्याने भाडातत्वावरील इमारतीत हलवण्यात आली होती. इमारतीतील खिडक्या व इतर सुविधा नव्हत्या. शाळेत 1 ते 10 पर्यंत वर्ग आहेत. विद्यार्थी पटसंख्या 246 असून त्यापैकी 143 ही मुली आहेत. आश्रमशाळेला अस्वच्छता पाणी समस्याने ग्रासलेल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे जेवण चक्क दुपारी 1 वाजता दिले जात असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. जेवण ठरवलेल्या मेनू प्रमाणे दिले जात नसल्याचा आरोपही केला जात आहे. मुलींना पुरेसे पाणी पिण्यासाठी मिळत नाही. 2 दिवसापासून त्या शौचालयास गेल्या नसल्याची माहिती येथे महिला कर्मचाऱ्यांनी दिली होती. पालकांनी शासकीय आश्रम शाळेवर नाराजगी व्यक्त करत पाल्यांना गावी नेले. सदर प्रकाराने शासकीय अधिकाऱ्यांचे कारभाराचे धुंदवडे निघाले आहेत. शासन शासकीय आश्रम शाळेवर लाखो करोडो रुपये खर्च करत असताना हा पैसा जातो कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगतमताने अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचा आरोपही सध्या केला जात आहे. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शेलो बाजार दिनांक 11/8/2017 माझ्या शाळेमध्ये जेव्हा मी 7:45 आलो तेव्हा काही मुलींचे पोट दुखत होते आणि मळमळ होत होती. त्यामुळे त्यांना लगेच ॲटो करून दवाखान्यामध्ये नेण्यात आले. त्यानंतर लगेच पुन्हा काही मुली आडीपाडीनं दवाखान्यामध्ये यायला लागले. PSC मध्ये नेण्यात आले. माझ्या निगराणीखाली माझ्या अधीनस्थ ज्या शिक्षक लोक होते, पालक लोक होते, काही कर्मचारी होते, त्यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं आणि PSC मध्ये मुली हलवल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालय अकोला येथे रेफर केलं. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचं सोनोग्राफी केली. 6 मुलींची सोनोग्राफी करण्यात आली. त्यांचे एक्सरे काढले पोटाचे. परंतु त्या एक्सरेमध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये कोणत्या प्रकारचं जेव्हा विषबाधा वगैरेचं काही झालं असं त्यांनी सांगितलं नाही. अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा वाशिम. या शासकीय आश्रमशाळेमध्ये जो काल विषय झाला त्या संबंधाने माहिती मिळाल्याबरोबर मी इथं पोहोचलो. इथं पोहोचल्यानंतर परिसराची पाहणी केली. त्यानंतर इथं जे स्वयंपाकरूम आहे, संडासची व्यवस्था आहे आणि धान्य साठवण्याची जी व्यवस्था आहे या ठिकाणी मी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर तिथलं थोडंसं वातावरण दमट होतं. मुली जिथं झोपतात तेही एकदम म्हणजे कशा त्या मुली कशा जीवन जगत असतील किंवा कशा झोपत असतील हे त्यांनाच माहीत आहे. शासकीय आश्रमशाळा शेलो बाजार येथे काही विद्यार्थ्यांना विषबाधा झाली म्हणून आम्हाला एक निरोप मिळाला. त्यानुसार मी आज सकाळीच शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला इथं चौकशी करून शाळेवर व्हिजिट द्यायसाठी आलो. तर जनरली काय होते की शाळेत विद्यार्थी वेगवेगळ्या वयाचे असतात. काही मुलांना वातावरणामुळं वगैरे किंवा कोणाची तब्येत खराब किंवा काही खाण्यातून वगैरे काही होऊ शकते काय त्या टाईप या कालच्या बातमीनुसार किंवा ही अन्नातून विषबाधा होऊ शकते का या हिशोबानं मी आज या शाळेची तपासणी केली. तर शाळेत मुलांना स्वयंपाक म्हणजे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्वयंपाक कक्ष आहे आणि एक गोडाऊन आहे की ज्यात अन्नपदार्थ साठवले जातात. तर आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकची टाकीची व्यवस्था आहे. तर इथं जी स्वयंपाक कक्ष आहे तिथं जमीन पूर्ण एकसंग आढळली नाही. ज्यात कसं केर कचरा माशा वगैरे बसू शकतात तर ते स्वच्छ करायच्या मी सूचना दिलेल्या आहेत. सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने याबाबत शिवसेनेच्या वतीने पंचायत समिती हॉल येथे सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार भावनाताई गवळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला विश्वनाथ सानप, डॉक्टर चंद्रशेखर देशमुख, महादेवजी ठाकरे, भागवत गवळी, अरुण मगर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी खासदार भावनाताई गवळी यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जे काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, शाखा प्रमुख आहेत आणि शिवसेनेला मानणारे जी काही मंडळी आहेत त्यांच्यासोबत हितगुज करावी, त्यांना काही मार्गदर्शन करावं म्हणून आज रिसोडला पहिली ही बैठक आम्ही घेतलेली आहे. बैठक नव्हे तरी सभाच आमची या ठिकाणी झालेली आहे. तर अनेक काही सूचना आहेत की जसं वैधता प्रमाणपत्र असेल किंवा तुम्ही निवडणूक लढत असताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कशा लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत. आणि आता सध्या ही जी निवडणूक आहे ही जनतेमधून आपल्याला सरपंच निवडायचा आहे आणि म्हणून या थोडीशी आपल्यासाठी वेगळी अशी निवडणूक आहे. पहिले आपण सदस्यामधनं सरपंच बनवायचो.